एक जून रोजी मोलकरणीने घरफोडी केली असून 6,85,000 रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. मिनंती गौडा असे या मोलकरणीचे नाव आहे. फिर्यादी भावेश मिरगनानी यांनी याबाबत पोलिसात गुन्हा दाखल केला आणि 12 तासाच्या आतच वाघेज स्टेट पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला असून आरोपीला अटक केली. भावेश प्रकाश मिरगनानी म्हणून अशेर बिल्डिंग रूम नंबर 1602 16वा रस्ता वागळी स्ट्रीट या ठिकाणी राहायला आहेत. त्यांच्याकडे एक मिन्नती दुर्योधन गौडा म्हणून एक कामवाली काम करते. 1 जून ते 3 जूनच्या दरम्यान फिर्यादी आपल्या कुटुंबासह लोणावळा इथे गेले होते बाहेरगावी आणि त्याने आईला घरी ठेवलेलं होतं. पण आईसुद्धा रविवारच्या दिवशी पाहुण्याकडे गेलेली होती. तेव्हा आई जाणारी होती पाहुण्याकडे तेव्हा घरातली जी कामवाली आहे तिने सांगितलं की मी आता काम सोडते आणि मी गावाकडे चालली आहे ओरिसाला असं सांगून ती निघून गेली. फिर्यादी जेव्हा 6 तारखेला परत आले घरी तेव्हा त्यांच्या निदर्शनात आलं की घरातील दागिने दिसत नाहीत आणि त्यांची चोरी झाल्याची खात्री झाली. त्याच्यामध्ये नेकलेस आहेत, मंगळसूत्र आहेत, त्यानंतर अंगठ्या आहेत, बांगड्या आहेत, एक स्पोर्ट्सचं छोटंसं घड्याळ आहे मुलाचं, असं साधारण 171 ग्राम सोनं आणि हिरे असे साधारण 6,85,000 मालमत्ता घरफोडी करून चोरी झालेली होती. ती लोकमान्य पाडा नंबर 3 वर्तनगर या भागात राहते अशी माहिती मिळालेली होती. त्या महिलेला ताब्यात घेतलं आणि या महिलेकडून पूर्ण प्रॉपर्टी रिकवर केलेली आहे आणि तिला 7 तारखेला अटक करण्यात आलेली आहे.